नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आयुष्याचं कल्याण करणारा स्वामींचा संदेश आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। चला सुरुवात करूयात। एके दिवशी विनायक काका अक्कलकोटमध्ये आले। त्या दिवशी साधारण 9 वाजताच्या दरम्यान अक्कलकोटमध्ये ते पोहोचले। त्या दिवशी 9 वाजताच्या दरम्यान स्वामी महाराज मंचकावरती पहुडलेले होते। त्या दिवशी चोळप्पांनी स्वामी महाराज यांना पितांबर नेसून अंगावर भरजरी अंगरखा घातला होता आणि डोक्यात टोपी घातली होती। विनायक काका सुद्धा तिथं होते। श्री रावसाहेब ढवळे हे स्वामींना चौरीने हवा घालत होते। शहाजी महाराज सुद्धा जवळच बसले होते। इतक्यात स्वामींनी शहाजीराजे साहेबांकडे पाहिले आणि म्हणले, शंकर उठ, तेरे को काम नाही मालूम। स्वामींची अशी आज्ञा होताच राजेंनी चौरी हातात घेतली आणि हवा घालायला सुरुवात केली। स्वामी भक्त हो, स्वामींनी काही वेळा तर एक लीला केली। स्वामी अचानक उठले आणि अंगावर घातलेला पेहराव फाडून फेकून दिला। अचानक झालेला हा प्रकार पाहून सर्वांचीच एक धांदल उडाली। त्यावेळी स्वामींच्या डोळ्यातून खळाखळ पाणी सुरू झालं। पंढरीचा विठोबा वाळवंटी, पंढरीचा विठोबा वाळवंटी, असं अचानक स्वामी बोलू लागले। स्वामी भक्त हो, स्वामींच्या लीला ह्या अतर्क्या आहेत, त्या लगेच कशा समजणार। त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या मंडळींनाही ते समजलं नाही, पण काहीतरी अनर्थ घडलंय हे लक्षात आलं। कारण त्या दिवशी संपूर्ण दिवसभर स्वामी महाराज उदास होते आणि त्यामुळे सर्व अक्कलकोट वासियांच्या चेहऱ्यावर उदासीनताच होती। विनायक काका साहेबांना रजा नसल्यानं ते स्वामी आज्ञा घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाले। प्रवास करताना त्या रात्री बार्शी स्टेशनवर काकासाहेबांना एक बातमी समजली। ती अशी होती की पंढरपूरमध्ये कोणा एका मुस्लिम व्यक्तीने पांडुरंगाच्या मूर्तीला दगड मारून मूर्तीचा पाय मोडलाय। काकासाहेबांना ही बातमी समजताच काल अक्कलकोटमध्ये स्वामींनी पेहराव फाडत पंढरीचा विठोबा वाळवंटी असं बोलत घळाघळा रडण्याची जी लीला केली त्याचा संपूर्ण अर्थ त्यांना उलगडला। आणि तुम्ही लोकात सुरू असलेला खेळ स्वामींना ठाऊक असतो। हा अतूट अभेद्य विश्वास त्यांच्या भावात दृढ झाला आणि एक स्वामींचा जय जयकार त्यांनी केला। तर मित्रांनो, अशा लीलेतून स्वामी आपल्याला अनेक बोध देत असतात। त्यापैकी आपल्या पूर्वजांनी स्थापित केलेल्या भक्तिस्थानाचे, श्रद्धास्थानाचं महत्व समजून घेत, त्यामागील मूळ उद्देश समजून घेत आपला विवेक जागृत ठेवून या सर्व स्थानांचं संवर्धन आणि संगोपन करत याचं पावित्र्य आपला विवेक जागृत ठेवून त्या सर्व स्थानांचं संगोपन आणि संवर्धन याचं पावित्र्य टिकवून ठेवण्याचा हुकूम स्वामी आपल्याला देतात। स्वामी भक्त हो, आपले पूर्वज आत्मज्ञानी होते। त्यांनी निर्गुण निराकार ईश्वराचं अस्तित्व अनुभवलं होतं आणि यातूनच खरं ईश्वरीय सामर्थ्य, खरी ईश्वरीय सत्ता आणि खरं ईश्वरीय अस्तित्व आणि ईश्वराची जी काही इच्छा आहे ते सच्ची इच्छा त्यांना उमगली होती। आणि या ईश्वरीय प्रेमापोटी आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान प्रत्येक मानवाला व्हावं, त्यांच्यात सुद्धा हा विवेक प्राप्त व्हावा, त्यांच्यातील अनन्य भक्ती अतूट प्रत्येक शब्दात प्रकट व्हावी या उद्देशानं ईश्वरीय कार्य सुरू केलं। यातून अनेक भक्तिस्थानं श्रद्धास्थानं निर्माण झाली। ही सर्व स्थानं म्हणजेच स्वामींची ऊर्जा केंद्र आहेत आणि यातील भक्तराज पुंडलिकाच्या अनन्य भक्तीतून निर्माण झालेली श्री क्षेत्र पंढरपूर आणि अक्कलकोटमध्ये लीला करत डोळ्यातून घळाघळा पाणी आणून स्वामींनी या असलेल्या स्थानकाबद्दलचं प्रेम प्रकट केलं। आणि शंकर उठ, तेरे को काम नाही मालूम या स्वामीवाणीतून तुम्हा आम्हा सर्वांना, आजच्या पिढीला या श्रद्धास्थानाचं पावित्र्य, त्याचं महात्म्य टिकवून ठेवण्याचा ते एक प्रकारे हुकूम देतात। पण हे सर्व करत असताना ईश्वर एकच आहे आणि या सर्व स्थानांना निमित्त करून आपल्याला आपल्या हृदयात असलेल्या मूळ ऊर्जा केंद्राचं दर्शन देऊन
त्यांच्या संपर्कात राहून आपलं शरीर तीर्थक्षेत्र बनवून आपलं जीवनच प्रेममय करणं हा मूळ उद्देश सतत आपल्या समोर ठेवायचा आहे। तर मग चला आज आपण स्वामींना प्रार्थना करूयात की नक्कीच आम्ही त्याचं संगोपन करू, संवर्धन करू, जे स्वामींनी काम आपल्याला सांगितलंय। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय श्री स्वामी समर्थ।